सब्सक्राइब करा महानुभव प्रतिथि पंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। लीळा चरित्रातील मागच्या सत्रामध्ये आपण माहिती करून घेतली की परमेश्वर या जीवाचं दुःख दूर करण्यासाठी स्वतः किती दुःख स्वीकारतात, ज्याप्रमाणे त्या गोवारियाचा ज्वर स्वामींनी स्वतः घेतला 3 दिवस आणि त्याला कामाला पाठवलं, आणि स्वामींनी कशी एका खिराऱ्याची जी नजर होती कमी डोळ्याची ती नजर पुन्हा पूर्ववत करून दिली, डोळा एका चपटीत खाली पाडला आणि पुन्हा डोळा होता तसा लावून दिला, आणि मग तो खिरारी म्हणतो म्हणजेच तो म्हशी पाळणारा राखणारा की पूर्वी मला या डोळ्याने कमी दिसायचं आता मला चांगलं दिसत आहे। तर अशी शस्त्रक्रिया ही स्वामींनी केलेली आहे असं आपण या मागच्या सत्रामध्ये पाहिलं चरित्राच्या। आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत कळावी बिरणे ही जी लीळा आहे, लीळाचरित्र पूर्वार्ध भागातील लीळा क्रमांक 56 आणि 57 अशा 2 लीळा आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। या लीळेमध्ये स्वामी सांगतात की आम्हालाही पाहून काही अभागी जीवांना विकार भोगावासा वाटतो, आणि दुसरी लीळा आहे ते चोर सांगाती सोडवणे। स्वामींनी चोराला पळवून लावलं, ते चोरांना का पळवून लावलं स्वामींनी ते सविस्तर आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की स्वामींनी चोराला पळवून का लावलं। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो, मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिथिपंथ या चॅनलमध्ये। नेहमीच्याच प्रमाणे आजचाही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा, आणि नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा। बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचं चरित्राचं श्रवण करू शकाल। आणि त्याचप्रमाणे जसं तुम्हाला हा नवीन तुम्हाला दररोज नवीन ज्ञानार्जन होत आहे, त्याचप्रमाणे इतरत्रही आपली जे वासनिक मंडळी आहेत त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून सर्व आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि फेसबुक पेज जे काही आपले महानुभावपंथी असतील त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि फेसबुक ग्रुपमध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 56, कळावी बिरणे देवी विकार ज्ञान। कळावी बिरणे, कळावी म्हणजे हातातील जी बांगडी असते ते बांगडी बिरणे म्हणजे फिरवत फिरवत। देवी विकार ज्ञान, देवी म्हणजे जी बाई होती समोरली तिच्या विकाराचं ज्ञान स्वामींनी करून दिलेलं आहे। नाथोबा घोगर गावा भिक्षेसी जाती, नाथोबा भिक्षेसाठी घोगरगावला जायचे। हे घोगरगाव म्हणजे डोमेग्रामपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। तर त्या गावचं हे जे प्रकरण आहे, नाथोबा त्या गावी जायचे आणि या प्रकरणावर स्वामींनी ही गोष्ट सांगितली। तया उपरी गोसावी हे गोष्टी सांगितली, नाथोबा ज्या घोगरगावला जायची भिक्षेला आणि तिथे काय प्रकार घडतो आणि त्या प्रकारावर त्या प्रसंगावर स्वामींनी ही कथा सांगितलेली आहे, ही लीळा सांगितलेली आहे। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, आती याते ही देखोणी प्राणियासी विखो भोगू आवडे। स्वामी म्हणतात आम्हालाही पाहून काही प्राण्यांना विखो म्हणजे विकार भोगावासा वाटतो। गोसाबियासी कटिप्रदेशी एकुसुडा श्रीमुगुटी एकुसुडा, स्वामींना एक कटिप्रदेशी म्हणजे कमरेभोवती एक सुडा आणि श्रीमुगुटावर म्हणजे डोक्यावर एक सुडा होता। गोसावी ठाकुरा एकाच्या आवारासी पाणी पात्रासी बीजे केले। स्वामी एका ठाकुराच्या घरी एका राजपुताच्या घरी भिक्षेसाठी गेले। तवतया ठाकुराची राणी नहाली होती, त्या ठाकुराची राणी जी होती पत्नी जी होती ती आंघोळ करून बसलेली होती। नाहुणी चौरंगावरी बैसोनी केस वाळवीत होती, आंघोळ करून एका चौरंगावर बसलेली होती केस वाळवत। ते जवळी बटकी होती आणि त्या बाईजवळ एक बटकी होती म्हणजे तिचीच एक दासी होती।
तिया गोसाव्या ते देखले आणि तिया बटकी ते म्हणितले। त्या राणीने त्या बाईने त्या घरच्या मालकिनीने स्वामींना पाहिलं आणि काय म्हणते, तिया गोसाव्या ते देखले आणि तिया बटकी ते म्हणितले। स्वामींना पाहिलं तिने आणि तिच्या दासीला ती म्हणते, काय म्हणते, पुसगे या देवासी काही देवी असे की नसे। विचार बरं या माणसाला, या देवाला देवी आहे की नाही असं विचार, असं त्या दासीला ती बाई सांगते। देवी विन देवासी गमे केवी, आणि देवी विन देवासी गमे केवी, गमत नाही। तर असं म्हणून ती जी राणी आहे ती त्या दासीला विचारायला लावते की देवी विन देवाला गमत नाही, तर त्या देवाला देवी आहे किंवा नाही असं विचारून घे असं दासीला ती सांगते। ऐसे म्हणून याकडे पाहे, आणि असं इकडं दासीला बोलत आहे आणि पाहत आहे स्वामींकडं। देवीची हातीची कळावी बिरी, आणि देवीची म्हणजे इकडे बोलणे चालू आणि एकीकडे हातातील जे बांगडे आहेत काखणं आहेत ते फिरवणं चालू होतं। गोसावी श्री करीचेनी अंगुटियाचेनी कनखे करुणी दाविले, आणि ती बाई कशी हातातील बांगड्या फिरवत होती त्याप्रमाणे स्वामींनी अंगठ्याच्या नखाने ती क्रिया करून दाखवली, ती कशी बांगडी फिरवत होती ती। ऐसे वेळा एकी दोन्ही मग त्या परिचारका गोसाविया ते म्हणित पुसिले। असं एक दोन वेळा झालं आणि मग तिची जी परिचारिका होती, तिची जी दासी होती, ती दासी स्वामींना विचारते, हो देव हो तुम्हासी देवी असे की नसे। हो देव हो तुम्हाला देवी आहे किंवा नाही। गोसावी श्रीमुगुटे निराकरिले मग ते थोणी बीजे केले। स्वामींनी श्रीमुगुटाने म्हणजे डोक्याने निराकरिले म्हणजे नकारार्थी मान हलवली, आणि मग ते थोणी बीजे केले तिथून स्वामी निघून गेले। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, या ते ही देखोनी प्राणियासी विखो भोगू आवडे अंक। स्वामी म्हणतात, आम्हालाही पाहून काही प्राणी असे असतात की त्यांना आमच्याकडे पाहून विकार भोगावासा वाटतो। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 57। चोरू सांगाती सोडवणे, स्वामींचा चोर सांगाती कसा काय झाला बरं। चरित्रामध्ये या सुरुवातीला तर सांगितलेलं आहे चोरू सांगाती सोडवणे, आता चोर सांगाती कसं काय राहायला लागला स्वामीच्या सोबत चोर कसं काय राहायला लागला, आणि अशा त्या सांगात्याला त्या चोराला स्वामींनी सोडवणे म्हणजे कसं काय पळवून लावलं बरं। बरं पळवून लावलं म्हणजे कोणीतरी जादूगर धरलं असेल, तर मग ते धरलं कोणी बरं, हे सर्व सविस्तर जाणून घेऊया या पूर्ण चरित्रामध्ये। तर शेवटपर्यंत चरित्र ऐका म्हणजे तुम्हाला पूर्ण या चरित्राचा लाभ होईल। हे पूर्वी येळापुरी देमाईसा प्रति सारंग पंडिता उपरी सांगितली। हे पर्वी म्हणजे पर्वकाळाच्या वेळेस, इथे पूर्वी झालेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे। तर हे पर्वी येळापुरी देमाईसा प्रति सारंग पंडिता उपरी सांगितली। येळापुरी म्हणजे आताचं जे एल्लोरा आहे, वेरूळ आहे, इंग्रजांनी त्याचं नाव एल्लोरा केलं, वेरूळ म्हणता येत नव्हतं ना, त्यांची जीभ थोडी वळते, थंड प्रदेशामध्ये राहणारे लोक आणि त्यामुळे त्यांची जीभ एवढी वळत नव्हती जशी आपली जीभ वळते म्हणायला पण जीभ कशी वळवावी लागते तुमच्या लक्षातच येत असेल। तर त्या इंग्रजांनी ते एलोरा नाव ठेवलं, परंतु त्याचं नाव पहिलं वेरूळ होतं आणि त्याच्याही पूर्वी नाव येळापूर असं होतं। आणि अशी पर्वकाळाच्या वेळेस येळापूरला देमाईसा प्रती ही कथा सांगितली सारंग पंडिता उपरी, म्हणजे सारंग पंडिताच्या वेळेस काहीतरी एक प्रसंग घडला आणि त्या प्रसंगावर स्वामींनी ही कथा, ही लीळा देमाईसाला सांगितलेली आहे। ती लीळा आहे पूर्वार्ध भागातील 191 क्रमांकाची। तुमच्याकडे चरित्र असेल तर तुम्ही ते चरित्र वाचू शकता, लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 191। हे येळापूरची जी लीळा आहे ते त्या लीळेचा हे क्रमांक मी सांगितलेला आहे। तर वळूया आपल्या या चरित्राकडे। एकी गावी गोसावियांसी देवळी आसनासे। एका गावी स्वामींना एका देवळामध्ये आसन होतं,
ती गावी घोडे या कारणे वळघा झाला होता। त्या गावामध्ये घोडे चोरण्यासाठी दरोडेखोरांनी मोठा दरोडा टाकला होता, चोरांनी दरोडा टाकला घोडे चोरून नेण्यासाठी। अधिकारीची घोडी चोरी नेली होती आणि त्या गावातला जो मुख्य अधिकारी होता त्या अधिकाऱ्याचीच घोडी चोरून नेली, कारण अधिकाऱ्याची घोडी साहजिकच आहे चांगली पळणारी असेल, धष्टपुष्ट असेल, मोठी असेल, आणि म्हणून मुद्दामून चोरांनी तीच घोडी पळवून नेली। तो एकू चोरू खोडा घातला होता, एक चोर खोडा घातला म्हणजेच लाकडाच्या खोडामध्येच एक प्रकारची बेडी तयार केलेली असते आणि त्याच्यामध्ये त्याला पाय घालून ती बेडी आवळल्या जाते, तर खोडा असं त्याला बोलतात, एक प्रकारची लाकडाची बेडी मोठी। तर अशा त्या लाकडाच्या खोडामध्ये एकाला घातलं होतं म्हणजेच त्याला बेड्या घातल्या होत्या। आणि तराळ भवणी एसी आले तो गोसावी आसी खांड देवळी एसी आसन असे। आणि मग तराळ गावाच्या भोवती भवायला लागले, कुठे चोर सापडतो का यांचा सांगा ती, कोणी घोडी चोरून नेली याची जी काही सोबती असतील ते कुठेतरी बसले असतील, आणि ते शोधण्यासाठी ते जे तराळ होते म्हणजे रात्रीच्या वेळेला जागरण करणारे जे होते ते शोधायला लागले। तो गोसावी आसी खांड देवळी एसी आसन असे। स्वामींना एका खांड देवळामध्ये आसन होतं। खांड देऊळ कशाला म्हणतात? ज्या देवळाचं काम चालू आहे, त्या देवळाचं उद्यापन झालेलं नाही, देवतेच्या मूर्तीची प्रतिष्ठा केलेली नाही, असं जे देऊळ आहे त्याला खांड देऊळ असं बोलतात। किंवा दुसराही अर्थ असा आहे की ज्या मंदिरामध्ये देवतेची तर प्राणप्रतिष्ठा झालेली होती, मूर्तीची प्रतिष्ठा झालेली होती, परंतु ते मूर्तीची प्रतिमा फार जुनी झाली होती, काही कारणास ती प्रतिमा जी आहे देवतेची जी मूर्ती आहे ती खणल्या गेलेली आहे, तिचा तुकडा पडला, आणि मग त्या देवळाला खांड देऊळ असं बोलतात। त्या देवतेच्या प्रतिमेचं कोणीही पूजा विधान करत नाही, कोणीही तिथे येऊन त्या देवतेची पूजा आराधना करत नाही, तिथे मूर्ती खणली आणि त्या तेव्हापासून त्या देवतेची पूजा आराधनाही खणते, आणि म्हणून त्या देवळाला खांड देऊळ असं बोलतात। अशा खांड देऊळामध्ये स्वामी बसलेले होते। गोसावीया ते देखिले हा कोण गा, त्या तराळ्यांनी त्या रात्रीचे जे पहारेकरी होते त्यांनी पाहिलं की अरे इथे कोणीतरी बसलेला आहे, आणि ते विचारतात हा कोण गा, कोण आहेस बरं तू? गोसावीयासी मौनाची प्रवृत्ती, स्वामींना तर मौनाची प्रवृत्ती होती, स्वामी बोलायलाच तयार नव्हते, मौन धारण केलेलं होतं। गोसावी युगेची होते, स्वामी काहीच बोलत नाहीत, गप्प बसतात। तीही म्हणितले अरे धरा धरा हा तया ते काढू आला। मग ते म्हणतात अरे धरा धरा लवकर धरा, याला पळून जायचं, हा नाहीतर हातात सापडलेला आहे आपल्या, हा आपण ज्या चोराला धरलेला आहे त्या चोराला सोडवण्यासाठी हा चोर आलेला आहे, त्यामुळे लवकर धरा याला। गोसाविया ते धरले, गोसाविया ते म्हणितले चाल गा, स्वामींना धरलं त्यांनी आणि म्हटले आता चाल गा, आता चल आमच्या तावडीत तू सापडलेला आहेस। गोसाविया ती गोसाविया ते मानिकिया पासी आणिले, घाली घाली गा पाओ। स्वामींना अशा प्रकारे त्यांनी मग मानिकिया पासी आणलं। तर मानिके म्हणजे काय? तर जिथे बेडी घालण्याचं ठिकाण आहे, जे मागे आपण अर्थ पाहिलास की चोरू खोडा घातला, त्याचप्रमाणे हे पण एक प्रकारचं खोडच होतं, त्यामध्ये स्वामींना बेड्या घालायच्या होत्या, त्यांना लाकडाच्याच बेड्या, ते वेगळ्या प्रकारचं असते का आता ते सविस्तर असं सांगतो म्हटलं तर ते सांगता येणार नाही, परंतु एक प्रकार एक समजून घ्या तुम्ही की माणिक्यापाशी आणले आणि काय म्हणतात पुढं की घाली घाली गा पाव। तिथे ते बेडी जी होती एक प्रकारची लाकडाचं खोड होतं, त्याच्यामध्ये व्यवस्थित छिद्र तयार केलेले आणि त्याच्यामध्ये पाय घालून मग ते आवळायचे वगैरे, ते वेगळं एक प्रकारचं एक लाकडाचं खोडच असते, परंतु बेडीच्या प्रकारचं, त्याने माणूस हा तिथे जेरबंद होतो, पळता येत नाही काय नाही, एकदा त्या खोडात पाय घातले आणि मग ते बाजूने छिद्र असतात त्याला आवळून घेतात व्यवस्थित खुट्या मारून आणि मग तो माणूस तिथून पळून जाऊ शकत नाही। तर असा एक अर्थ आहे माणिक्यापाशीचा। आणि मग तिथे आल्यानंतर स्वामीला ते लोक म्हणतात जे पहारेकरी होते अरे आता याच्यामध्ये पाय घाल तू, आता आम्ही तुला जेरबंद करणार आहोत, तुला बेड्यामध्ये आवळणार आहोत। गोसावी माणिका श्रीचरणू घातला, स्वामी म्हणतात ठीक आहे आता काय बोलायचं तर नव्हतं, गपचूप पाय घातला त्या माणिकामध्ये। गावीचे खिळी आफळू बैसले, खिळी म्हणजे ते जे बारीक बारीक खुट्या मारायच्या होत्या साईडने, म्हणजे पाय आवळल्या जाणार त्याच्यामध्ये, तर ते आवळण्यासाठी गावीचे तिथं आले जे काही माणसं होते। तो हातोवरीचा वरी खिळीला राहिला, आणि जसा हात वर केला, हातामध्ये हातोडी असेल किंवा घन असेल ते खिळी
हे करण्यासाठी ठोकण्यासाठी, तर हात जसा वर गेला तसा वरच हात थांबला, खाली यायलाच तयार नाही. तो म्हणे, आगा माझं खिळी ना फळवे. अरे माझ्याकडून तर काही खिळी आफळव्या जाणार नाही, म्हणजे मी ठोकू शकणार नाही. तो वियरू घे. अरे दुसरा म्हणतो, अरे काय मोठी गोष्ट आहे मारणं हे, चल माझ्याकडे दे. ऐसे कवणाचे नाही ना फळवे. दुसरा घेतो हातामध्ये घन आणि मारायला जातो, त्याच्याच्यानेही ते आफळल्या जात नाही, हात वरच्यावरच राहतो. मग अधिकार्या पुढे सांग हो गेले, आणि मग अधिकार्याच्या पुढे सांगायला गेले. त्या चोरा ते आणि कुचोरू काढा हव्या आला. मग ते लोक गेले मोठ्या अधिकाऱ्यापाशी. अरे एकूण एकाला ते बोलायला लागले की अरे हा तर चोर आलेला आहे दुसऱ्या चोराला सोडून नेण्यासाठी, चला आता अधिकाऱ्याला जाऊन सांगूया आपण. आणि अधिकाऱ्यापाशी ते सर्वजण जातात आणि अधिकाऱ्याला सांगतात की आम्ही एक चोर पकडलेला होता आणि त्याला सोडवण्यासाठी दुसरा चोर आला आणि त्यालाही आम्ही पकडलेलं आहे. तो आम्ही धरिला, तो चोर आम्ही धरलेला आहे जो पहिल्याच्या चोराला सोडवण्यासाठी आला. तो आम्ही खोडा घातला, तो चोर आम्ही खोडा घातला, खोड्यामध्ये त्याला जेरबंद केलेला आहे. खिळी आफळू जातो तर वरुतेची हात जाता ती. आणि तो अधिकाऱ्याला सांगायला लागला तो व्यक्ती की आम्ही हात वर नेला हातोडी मारण्यासाठी, की हात आमचा वरच्यावरच थांबत आहे. परी खालू ते नाही येती, हात खाली यायला तयारच नाही. ऐशी अवघी व्यवस्था सांगितली, अशी सर्व व्यवस्था त्या अधिकाऱ्याला त्या लोकांनी सांगितली. मग तो घोड्यावरी बसवणी कळदिवीसी आला. मग तो घोड्यावर बसून कळदिवीसी आला, म्हणजे दिवा आहे परंतु त्याला कळ आहे. कळ म्हणजे कशाला म्हणतात, ज्याप्रमाणे पूर्वीचे जे मोबाईल असायचे त्याला बटन असायचे, आणि त्या मोबाईलला जर तुम्ही मराठीमध्ये सेट केली त्याची लँग्वेज, त्याची भाषा, तर त्याच्यामध्ये काय सांगायचं ते की ही कळ दाबल्यानंतर ही कळ दाबा. कळ म्हणजे काय तर बटन, असा अर्थ निघतो तिथे. तर इथं कळ दिवा असे आला, म्हणजे जे दिवा होता त्याच्याकडे त्यालाही एक बटन होतं, म्हणजेच खालीवरी असं फिरवलं की तो दिवा मोठा व्हायचा लहान व्हायचा. तर बघा, चरित्रकाराने किती सूक्ष्मपणे सर्व सविस्तर सांगितलेलं आहे. तर तो अधिकारी कळ दिवीशी आला, म्हणजे त्याच्याकडे जो दिवा होता तो दिवा कळेचा होता, म्हणजे कळ होती त्याच्यामध्ये, बटन होतं. बटन फिरवलं की तो दिवा मोठा व्हायचा, बटन पुन्हा फिरवलं की दिवा लहान व्हायचा. तव गोसाव्याच्या सौंदर्य देखोणी म्हणतील, हे काय रे पापीये चांडाळ हो. स्वामींचं सौंदर्य पाहिलं त्या अधिकाऱ्याने, आणि तो अधिकारी म्हणतो, हे काय रे तुम्ही पापी चांडाळ आहात, ऐसे तुम्हा करवी कवणे करविले, असं तुम्हाला कुणी करायला लावलं बरं. हे काय रे गोसाव्या ती गोसाव्या ते कैसे घातले, अरे या खोडामध्ये पाय तुम्ही स्वामींना कसा काय घालायला लावला बरं. घोड्या खालो ते उतरला, घोड्याच्या खाली उतरला. मग दंडवत घातले स्वामींना साष्टांग त्याने, पाया पडला. आणि मग स्वामींना विनंती करतो की या खोडामधून तुम्ही काढी जो जी पाय जो आहे तो काढा. श्रीचरणू जी जी काढी जो जी श्रीचरणू, असा तो म्हणतो की या खोडामध्ये पाय घातलेला आहे तुम्ही, तो पाय काढा. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात आधी सांगा ती. स्वामी म्हणतात की आधी सांगा ती. कारण काय, आता इथं सांगायची का म्हटले स्वामी, कारण त्या सैनिकांनी त्या पहारेकरांनी काहीही एक तिळमात्र संबंध नसताना त्या चोराचा सांगाती तयार, चोराचा सांगाती बळजबरीच स्वामींना बनवलं. मग स्वामी म्हणतात आता आम्हाला तुम्ही चोराचा सांगाती बनवलेलंच आहे, तर मग आता आधी आमच्या सांगात्याला मुक्त करा. जी जी याने थोरू अन्याय केला असे. स्वामीला तो अधिकारी म्हणतो की जी जी याने खूप अन्याय केलेला आहे, याला कसं काय सोडावं बरं, हा चोरच चोर आहे. गोसावी म्हणतले तरी न कडी. स्वामी म्हणतात आमच्या सांगात्याला जर तुम्ही सोडत नसाल तर आम्ही या खोडामधून या बेडीमधून पाय काढणार नाही. मग तो अधिकारी म्हणतो खांडागा याची खिळी. त्या पहारेकरांना म्हणतो अरे खांडारे बाबा त्याला मुक्त करा त्या चोराला, असं म्हणतो. म्हणवणी वाढे बोलावणी तयाची खिळी खांडविली. गावातील जी जे वाढे होते म्हणजे सुतार होते, आता हे जी बेडी आहे कशाची आहे, तर बेडी आहे लाकडाची. आता लाकडं तोडणारा कोण असतो, तर सुतार असतो. आणि म्हणून गावातले जे वाढे होते सुतारांना बोलवून त्याची खिळी खांडविली, त्याचं जे खोडा पाय घातलेला होता त्याला जेरबंद केलेलं होतं ते सर्व करवतीने कापून टाकलं आणि त्याला मुक्त केलं. मग गोसावी श्रीचरण काढिला, आणि मग स्वामींनी श्रीचरण काढला. मग आवाराने आव्या विनविले. मग तो अधिकारी म्हणतो चला जी जी आमच्या घरी चला. जी जी माझी आवरा भितरी चाली जो जी सर्वज्ञ म्हणतले आधी सांगा ती. तो अधिकारी म्हणतो आता आमच्या घरी चला.
स्वामी म्हणतात पहिले सांगा ती, सांगा त्याला म्हणा पहिलं, जी हा चोरू की? अधिकारी म्हणतो, जी जी हा तर चोर आहे, आता चोराला मी एवढा मोठा अधिकारी म्हणूस आणि घरी कसं नेणार बरं? सर्वज्ञ म्हणितले, तुमचा चोरू परी येथीचा सांगा ती. स्वामी म्हणतात तुमचा चोर असेल, परंतु तुमच्याच माणसाने आम्हाला ही सांगाती करून टाकलेलं आहे, देणं नि घेणं. आता सांगाती केलं तर आम्ही सांगा धर्म पूर्ण पाळणार, पहिलं आमच्या सांगात्याला घेऊन चला घरी, तर मी येणार, असे स्वामी म्हणतात. अखेरीला अधिकारी म्हणतो, चाल आगा. चोराला म्हणतो, चाल बाबा चाल घरी. तो पुढा, चोर पुढा, गोसावी मागा. स्वामी त्याच्या मागे, ऐसे गोसावी भीतरी त्याच्या आवारासी बीजे केले. अशा प्रकारे स्वामी त्या अधिकाऱ्याच्या आवारामध्ये गेले. गोसाव्यांशी आसन घातले. स्वामींना चांगल्या प्रकारचं आसन घातलं त्या अधिकाऱ्याने बसण्यासाठी. गोसावी आसनी उपविष्ट झाले. स्वामी आसनावर बसले. सांगाती बैसविला. सांगाती पण बसवला. गोसावी यांचे श्रीचरण प्रक्षाळले. स्वामींचे श्रीचरण प्रक्षाळन केले त्या अधिकाऱ्याने. त्याचेही पाय धुतले. बघा दोन्ही वाक्य कसे फरक आहेत वाक्यामध्ये. याला अलंकारिक भाषा म्हणतात, पंडित लोक अशी भाषा वापरत असतात. इथे स्वामींचं काय, तर गोसाव्यांचे श्रीचरण प्रक्षाळिले, म्हणजे भारणसुद असे उपाधी मंत शब्द इथे वापरलेले आहेत. ज्या शब्दांमध्ये उपाधी आहे अशी उपाधिमंत शब्द स्वामींसाठी वापरतात. आणि बघा चोराला काय केलं, तयाचेही पाय धुतले. असा सूक्ष्म फरक असतो चरित्रामध्ये. आपण चरित्र वाचतो त्यावेळेस आपल्याला ते कळत नाही, परंतु हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर स्वामींचे काय केले, श्रीचरण प्रक्षाळिले आणि चोराचे पाय धुतले. मग गोसावियासी पडदनी देव आदरिले. स्वामींना पडदनी दिली. सर्वज्ञ म्हणितले, आधी सांगा ती. स्वामी म्हणतात आधी सांगा त्याला द्या. पडदनी म्हणजे टॉवेलसारखं एक वस्त्र, आंघोळीच्या पूर्वी ते वापरतात. त्याशी दिधली त्याचा अंग उठिले. मग चोराची काय केलं, चोरालाही ते पडदनी दिली. त्याने नेसली पडदनी, त्याचं अंग उठिले, उठणं लावून चांगली मालिश केली. मग गोस्वामी अशी मर्दना झाली. बघा चोराला काय केलं, तर अंग उठिले. आणि स्वामींना काय झालं, तर मर्दना झाली. उपाधी म्हणत शब्द वापरलेला इथं, भारणसूत शब्द वापरलेला आहे. तर स्वामींची मर्दना झाली आणि याचं अंग उठिलं. पाणी सारिले. पाणी गरम स्वामींना आंघोळ करण्यासाठी काढलं. चाली जो जी, अधिकारी म्हणतो स्वामींना चला आंघोळीला. स्वामी म्हणतात आधी सांगा ती. स्वामी म्हणतात पहिले सांगा त्याला आंघोळ घाला. त्या नहाण झाले. मग त्या चोराला काय झालं, नहाण झालं. मग गोसावियांशी मादने झाले. आणि स्वामींना काय झालं, मादने झाले. प्रत्येक वाक्यामध्ये लक्ष ठेवा, बारीकीचे जर आपण बारीकीनं पाहिलं तर आपल्याला प्रत्येक वाक्यामध्ये बदल दिसतो. चोरासाठी वेगळी भाषा वापरलेली आहे, वेगळे शब्द वापरलेले आहेत आणि स्वामींसाठी वेगळे शब्द वापरलेले आहेत. चोराला काय झालं, नहाण झालं आणि स्वामींना मादने झालेले आहेत. ताट केले, ताट तयार केले. चाली जोजी, अधिकारी येऊन म्हणतो स्वामींना चाली जोजी चला आरोगणीला. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात आधी सांगा ती, पहिलं सांगा त्याला नंतर आम्हाला. मग तयासीही वाढिले. मग त्यालाही वाढलं. तयासी पांती जेवण झाले. स्वामींच्या पंक्तीमध्ये त्यालाही जेवण झालं. विडा आणिला, अधिकाऱ्याने विडा आणला. सर्वज्ञ म्हणितले आधी सांगा ती. स्वामी म्हणतात पहिले सांगा त्याला द्या. गोसावियासी विडा झाला. स्वामींना विडा झाला आणि चोराला काय झालं, तयासी तांबोळ झाले. गोसाविया लागी बाज सुपवती घातली. स्वामींसाठी काय घातलं, तर बाज सुपवती घातली. मस्तपैकी बाज, बाजवर गादी आणि मस्त त्याच्यावर झोपण्यासाठी स्वामींना तयारी करून दिली त्या अधिकाऱ्याने झोपण्यासाठी स्वामींना. आणि तया लागी म्हणजे त्या चोरासाठी काय, बाजूले घातले. बाजूले म्हणजे काय, बाज म्हणजे मोठी, बाजूले म्हणजे थोडं छोटं आकाराने. तर अशी बाजूले त्याला झोपण्यासाठी घातलं. गोसावी पहुडू स्वीकारिला. स्वामींनी पहुड स्वीकार केला. आणि चोर काय केला चोराने, तो निजयला, तो निजला. आणि स्वामी काय झाले, पहुड स्वीकारला स्वामींनी. तर असा प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला शब्द लक्षात येतच आहेत, काय फरक आहे शब्दांमध्ये. मग मध्याने एकी रात्री तेणे चोरे गोसाविया ते विनविले. मध्याने एके रात्री, मध्यान मध्यान दोनदा येत असतात बरं का, 24 तासामध्ये मध्यान दोनदा येत असतात. मध्यान म्हणजे काय, तर मधला काळ. ज्याप्रमाणे मध्यान्ह काळ झाला श्री दत्त दिगांबर आला, आपण दुपारची आरती म्हणतच असतो. म्हणजेच काय, तर दुपारचे 12 वाजले म्हणजे दिवसाचा तो मध्यकाळ आहे,
मध्यान्हकाळ म्हणून मध्यकाळ आहे म्हणून त्याला मध्यान्हकाळ म्हणायचं आणि हा झाला दिवसाचा मध्यान्हकाळ कारण 12च्या अगोदर अर्धा दिवस असतो आणि 12च्या नंतर अर्धा दिवस उरलेला असतो म्हणून दिवसाचा मध्य म्हणून मध्यान्हकाळ आता हा झाला दिवसाचा त्याचप्रमाणे रात्रीचाही मध्यान्हकाळ असतो रात्रीचे 12 म्हणजेच काय अर्धी रात्र 12च्या अगोदर असते अर्धी रात्र 12च्या नंतर 12च्या अगोदर रात्र ही चढती असते आणि 12च्या नंतर रात्र ही उतरती लागलेली असते तर रात्रीच्या मध्यान्हकाळी रात्रीचा जो मध्यकाळ आहे त्या मध्यान्हकाळी म्हणजेच रात्रीच्या 12 वाजेच्या दरम्यान तो चोर उठतो आणि काय म्हणतो स्वामींना विनंती करतो जी जी मी या थोरू अन्याय केला असे जी मी खूप अन्याय केलेले आहेत बरं गोसावी बीजे करती आणि हे माते मारती तुम्ही निघून गेले की हे मला मारून टाकतील राखती ना मला काय राखणार नाहीत जी जी तरी मी जाऊ चोर म्हणतो जी जी मी जाऊ का बरं गोसावी ते अशी अनुज्ञा दी धली त्याने आज्ञा मागितली स्वामींनी आज्ञा दिली याला अनुज्ञा म्हणतात जी जी कवाडे घातले असती की चोर म्हणतो जी जी दरवाजे तर लावलेले आहेत आता कसं जाऊ बरं मी सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात पाठीसी घडी बांधा आणि या वाटा निघा उतरा ऐसे ऐसा गोसावी उपाव सांगितला मग गेला मग तेही उद्याची पुसले जी जी तो सांगा तू के गोसावी म्हणितले तो ते धवाची गेला स्वामींनी काय सांगितलं बघा त्याला दुसऱ्या रस्त्याने काढून दिलं स्वामींनी आणि तिथे जे कपडे पडलेले होते ते कपड्याची घडी केली आणि त्याला पाठीला बांधायला लावली म्हणजे पडल्यानंतर अशी पाठीलाच त्याने पडावं पाठीवर पडावं आणि घसरत घसरत खाली जरी लवंडत गेला त्या कारण की अधिकाऱ्याचा वाडा उंच ठिकाणी होता ना आणि त्यामुळे वरून खाली जर असाच काही अंगावर कपड्यानं बांधता गेला तर हातपाय मोडून जातील आणि म्हणून स्वामी म्हणतात की पाठीला घडी बांधा आणि पाठीवरच सरकत सरकत खाली जा म्हणजे खर्चटलं तरी त्या कपड्याला खर्चटेल तुम्ही सुरक्षित राहाल अशी एक स्वामींनी त्यांना एक आयडिया दिली आणि वाटही सांगितली या वाटेने उतरा तुम्ही आता असा उपाय सांगितला स्वामींनी त्या चोराला आणि मग तो चोर निघाला मग तेही उद्याची पुसले सकाळी उठला अधिकाऱ्याने विचारलं की जी जी तो सांगाती की म्हणजे तुमचा चोर सांगाती कुठे गेला बरं स्वामी म्हणतात तू ते देवाची गेला अरे तो तर रात्रीच गेला की असं स्वामी त्या अधिकाऱ्याला सांगतात माते गोसाविया ते हसू लागली आणि मग त्या अधिकाऱ्या स्वामींना हसायला लागले गोसावी आपला सांगाती पळविला हसत हसत तो अधिकारी म्हणतो तर स्वामींनी मग आपला सांगाती पळवून लावला वाटते रात्रीच म्हणून आणि मग तो हसतो अधिकारी मग गोसावी आपली वस्त्रे वेढिली त्याची ठेवली रात्रीला जे अधिकाऱ्याने वस्त्र दिले ते स्वामींना वेढण्यासाठी प्रावरण करण्यासाठी ते वस्त्र त्या अधिकाऱ्याच्या स्वामींनी तिथेच काढून ठेवले आणि स्वतःचे जे वस्त्र होते ते प्रावरण केले मग गोसावी ते थोणी बीजे केले अंक आणि मग स्वामी तिथून निघून गेले तर अशा प्रकारे स्वामींनी चोराला पळवून लावलं हा व्हिडिओ हे चरित्र स्वामींचं नक्कीच तुम्हाला आवडलं असेल आणि व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा बेल बटन दाबल्यानंतर ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला मी स्वामींचं चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्ही सर्वप्रथम स्वामींचं चरित्र जे आहे ते श्रवण करू शकाल त्याचप्रमाणे आपल्या म्हणवापंथीय व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फेसबुक ग्रुपमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल तर आजचे सत्र आपलं इथेच संपलेलं आहे तर उद्या भेटूया आपण स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंडवत हो